आमचं प्रत्येक शेतकऱ्याला हेच म्हणणं आहे साहेब, म्हैस कुठूनही घ्या, ब्रीड तो डीएनए आणि ती वंशावळ जर का चांगली असेल तर तुम्हाला बादलीत दिसन हो, नाही तर दिसणार कुठून? आणि आचार्य डेअरी बॉम्ब म्हणते 10 टाइम दूध बघितल्याशिवाय म्हैसच घेऊ नका. मग याच्यावर जर का पहिला रोज जर का माझ्या दारात 14-15 लिटर दूध देते, दुसऱ्या वेताला इथं 16-16, 18-18, 20-20 लिटर दूध निघतात, याचा अर्थ ती ब्रीड नक्कीच चांगली. सर्वांगीण विचार करताना एक गोष्ट साहेब लक्षात आली की मुर्रा ही एकमेव अशी वस्तू आहे, एकमेव अशी ब्रीड आहे की जी फक्त एक्सपोर्ट होतीये. जास्त एक्सप्लेन करतात कुठलाही पॉईंट, खूप डीपली एक्सप्लेन करतात की त्यामध्ये आमच्यासारखी अननोन लोक सुद्धा एक्सपर्ट होऊन जातात. हा अनुभव खरंच आम्ही तेव्हा घेतला जेव्हा त्यांनी आहाराबद्दल आम्हाला सांगितलं, गाईड केलं. गोठ्याचा पाया करण्या गोठा कसा असावा, काय म्हणतात आधुनिक गोठा कसा असावा, संपूर्ण जे मार्गदर्शन आहे ते आचार्य डेअरी फार्म कडून तुम्हाला भेटले. ए टू झेड. किती म्हशी खरेदी केलं तुम्ही? आता 15 केले आहेत. बर. एक बुल आहे. बर. आणि एक गाय आणि बैल सुद्धा आम्हाला किरणाचार्य सर देणार आहेत. बरोबर. कितीपर्यंत तुमचं टार्गेट आहे, म्हणजे आता 15 खरेदी मित्रांनो यांनी केलेले आहेत, कितीपर्यंत तुम्हाला आणि वाढवायचं आहे भविष्यात? ऍक्च्युअल 100 टार्गेट आहे आमचं. बरोबर. त्या 100 टार्गेट जितक्या कमीत कमी वेळात पूर्ण करता येईल तेवढं आम्हाला करायचं आहे. फक्त आचार्य डेअरी फार्म तुम्हाला म्हशी देत नाहीये, म्हशी दिल्यानंतर त्याचं पुढे दुधाचं मार्केटिंग, त्याचं संगोपन आधुनिक पद्धतीने आपल्याला आता जनावरांचं संगोपन करायचंय, मग ते आधुनिक पद्धत जी कशी करायची, कसं चारा व्यवस्थापन करायचंय, काय करायचंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या आचार्य डेअरी फार्म मध्ये शिकायला मिळतील. आणि जिथं ज्या ठिकाणी हिचा जन्म झाला आहे त्या ठिकाणी मिनिमम 2 डिग्री, जास्तीत जास्त उन्हाळ्याचं 52 डिग्री पर्यंत तापमान आहे साहेब. म्हणजे विचार करा, 2 डिग्रीमध्ये 52 डिग्रीमध्ये ती माझावर येते, ती गाभण होते, ती डिलिव्हरी होते आणि त्या क्वांटिटीमध्ये दूध देते, याचा अर्थ काहीतरी गमक रहस्य नक्की आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील मोटे किसान एग्रोटेक हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, कृषी जगतातील विविध प्रकारची व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर यूट्यूबच्या माध्यमातून येत असतो. मित्रांनो, आज मी आहे सध्या आचार्य डेअरी फार्मवरती वडगाव मावळी येथे आणि संध्याकाळची आता साधारणतः 8 वाजलेत आणि मगाशी मिल्किंग वगैरे झालेलं आहे. मी बॅकग्राऊंडला मिल्किंग कशा पद्धतीनं झाले ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर तत्पूर्वी मित्रांनो आपण सरांशी बोलूया. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचं नाव आणि लपता सांगा. नमस्कार मंडळी, राम राम. माझं नाव किरण आचार्य, आपला आचार्य डेअरी फार्म वडगाव मावळ आहे, तालुका मावळ, जिल्हा पुणे या ठिकाणी आहे. बरं सर, मला सांगा तुम्ही हे जे फार्म चालू केलं कधीची गोष्ट आहे आणि नेमकं उद्दिष्ट काय फार्म चालू करण्याचं ते थोडं सांगा. मंडळी, आपण बघत आलो आहे इतकी वर्ष की आपण जो दुग्ध व्यवसाय करतोय, बऱ्याच वेळा असा आपण विचार करतो की पिढ्यानपिढ्या आपण विचार करत आलो आहे, पिढ्यानपिढ्या तेच बघत आलो आहे की आम्ही तोट्यात आहे. बरं. हेच आपलं नेहमीचं जे ठरलेलं आहे की आमचा दुग्ध व्यवसाय आम्हाला परवडत नाही, आम्ही तोट्यात चाललो आहे, आम्हाला एवढं नुकसान होतंय, हे बघत असताना साहेब आम्ही साधारणपणे 9 वर्षापूर्वी आचार्य डेअरी फार्मची सुरुवात केली. हे काम चालू करता असताना आम्ही एकाच गोष्टीचा पहिली गोष्ट मी विचार केला की आपण काहीतरी एक चांगली वस्तू पहिली तयार करायची. जेव्हापर्यंत आपण आपल्या घरची खात्रीशीर वस्तू तयार करत नाही की जिच्यावर मला विश्वास आहे की माझी म्हैस पहिल्या वेताला 14-15 लिटरनी चालू होती, दुसऱ्या वेताला 16-17-18-19-20-20 लिटर दूध देते, अशा वस्तू मी काहीतरी तयार करू का, करू शकतो का, ह्याच्यावर पहिलं काम करायला आम्ही सुरुवात केली. आणि ह्या गोष्टी होत असताना साहेब आम्ही पूर्ण भारत भ्रमण करत असताना त्यामध्ये गुजरात ब्रीड असेल, म्हैसाना असेल, बनी असेल, तिथं थार असेल, तिथं आनंद असेल, तिथं म्हैसाना असेल, त्यानंतर तुमच्या होत असताना जाफराबादी असेल, राजस्थान असेल, दिल्ली असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा पहिल्यांदा साहेब अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात आली की आपण 3-4 महिने दूध काढूनच साहेब लॉसमध्ये चाललोय हो, करायचं काय या मशीनचं. आणि पहिली गोष्ट, मी ज्या पुणे जिल्ह्यात राहतो या पुणे जिल्ह्याचा पहिल्यांदा मी विचार केला पाहिजे, माझ्या आजूबाजूला काय वातावरण आहे, माझ्या इथं काय पिकतंय,
आणि नंतर ते खायला घालून मी कसं दूध जास्तीत जास्त काढेल, त्या म्हशी माझ्याकडे सूट होतील का? साहेब हे सायन्स आहे, आपण सायन्सचा विचार केलाच पाहिजे. सायन्स बरोबर त्याच्यामध्ये आपल्या लाईफस्टाईल पण कळली पाहिजे. आज आपण कोणतीही म्हैस आणली तर त्याची लाईफस्टाईलचा पण आपण अभ्यास केला पाहिजे ना. बरोबर. ह्या सर्व गोष्टींचा सर्वांगीण विचार करताना एक गोष्ट साहेब लक्षात आली की मुर्रा ही एकमेव अशी वस्तू आहे, एकमेव अशी ब्रीड आहे की जी फक्त एक्सपोर्ट होतीये. अरे एक्सपोर्ट होती म्हणजे ह्याच्यामध्ये नक्की काहीतरी गमक आहे, काहीतरी आहे की जी ही परदेशात जातात, आशिया खंडात जातात, आफ्रिकन कंट्रीजमध्ये जातात. याचा अर्थ ही जास्तीत जास्त दुधाची एवढं तर नक्की आहे. मग त्याच्यावर आम्ही अभ्यासाला सुरुवात केली असताना आम्ही एक असं ऑब्झर्व केलं की साहेब नॉर्मलमध्ये ही म्हैस 9-9-10 महिने दूध देते हो. आणि जिथं ज्या ठिकाणी हिचा जन्म झाला आहे त्या ठिकाणी मिनिमम 2 डिग्री, जास्तीत जास्त उन्हाळ्याचं 52 डिग्रीपर्यंत तापमान आहे साहेब. म्हणजे विचार करा, 2 डिग्रीमध्ये 52 डिग्रीमध्ये ती माझावर येते, ती गाभण होते, ती डिलिव्हरी होते आणि त्या क्वांटिटीमध्ये दूध देते. याचा अर्थ काहीतरी गमक रहस्य नक्की आहे. त्याचा आपण पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे ना साहेब. तो अभ्यास करताना आम्ही त्या ब्रीडचं संगोपन करायला सुरुवात केली. त्यानंतर आम्हाला रिझल्ट मिळायला लागले पुणे जिल्ह्यामध्ये की नाही बाबा पहिल्या व्यताला खरंच ही 14-15 लिटर माझ्या इथं कडब्यावर दूध देते. साहेब आमच्या मावळामध्ये 8 महिने पावसाळा आहे, एवढी भयानक परिस्थिती आमच्या मावळची, भाताशिवाय इथं काय नाही. तर आमच्या इथं ऊसाचं वाड आहे आणि कडबा आहे, सरकी आहे, हराभरा भरडा आहे. काय याच्याशिवाय आपण साहेब व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात ते दाखवताय आणि ते तुम्ही बघताय. साहेब याच्यावर जर का पहिला रोज जर का माझ्या दारात 14-15 लिटर दूध देते, दुसऱ्या वेताला इथं 16-16, 18-18, 20-20 लिटर दूध निघतात, याचा अर्थ ती ब्रीड नक्कीच चांगली. बरोबर. आणि हीच गोष्ट आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला सुरुवात केली की बघा आज आचार्य डेअरी फार्ममध्ये साहेब 25 जणांची राहायची व्यवस्था आहे. बरोबर. महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून जेव्हा शेतकरी येतो तो इथं द्यावेळेस 2-4 दिवस राहतो. आणि साहेब आपण बोलून उपयोग नसतं. बरोबर. बादली बोलली पाहिजे. आणि ज्यावेळेस 4 दिवस माणूस इथं राहतो ना तेव्हा तो खरं म्हणतो, नाही बाबा 4 दिवस मी इथं राहिलो बरं का साहेब, 16 लिटरच्या खाली काही दूध नाही राह. वस्तू खरी आहे. बरोबर. आमचं प्रत्येक शेतकऱ्याला हेच म्हणणं आहे साहेब, म्हैस कुठूनही घ्या, ब्रीड तो DNA आणि ती वंशावळ जर का चांगली असेल तर तुम्हाला बादली दिसन हो, नाही तर दिसणार कुठून. आणि आचार्य डेअरी फार्म म्हणते 10 टाइम दूध बघितल्याशिवाय म्हैसच घेऊ नका. 10 टाइम बघा. ह्या ज्या गोष्टी आहेत साहेब, ह्या ज्यावेळेस तुम्ही ब्रीडिंगवर काम करता त्यावेळेस त्या आपल्याला प्रत्यक्षात दाखवता येतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास पहिल्यांदा शेतकऱ्यांनी करावा, त्यानंतर 100% साहेब आपल्याला त्याच्यातून आर्थिक उन्नती आपली 100,000% होणारच आहे. बरोबर. का? तर आपण चांगल्या ब्रीड सांभाळल्या तर. या गोष्टीचं आमचं पहिलं काम आहे साहेब. आणि आम्ही एकच विचार केला, प्रत्येक शेतकऱ्यांनी ब्रीड हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याबरोबर त्याचं आहाराचं मॅनेजमेंट सर्वात महत्त्वाचं. अहो दूध आपण किती पिकवू? बरोबर. दुधाचं उत्पन्न किती विकू तयार करू? तर त्याचं नियोजन पण आपण केलं पाहिजे साहेब. या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही आचार्य डेअरी फार्ममध्ये या साहेब. बरोबर. तर मित्रांनो, मी आता सकाळी इथं आलेलो होतो, जवळपास 15 शेतकऱ्यांचे व्हिजिट झाले असतील माझ्या समोर. आणि इथं शेतकरी राहत आहेत, 20-25 शेतकरी राहतील अशी सरांनी व्यवस्था केलेली आहे. 4-5 दिवस तरी म्हणतायत तुम्ही इथं राहून दूध बघा, 5 टाइम बघा, 10 टाइम बघा. 5 दिवस राहिलं म्हणजे 10 टाइम आपल्याला दूध बघता येईल, 3 दिवस जरी राहिलो तर आपल्याला 6 टाइम दूध बघता येईल. अशा पद्धतीनं आचार्य डेअरी फार्मचं मित्रांनो वैशिष्ट्य आहे, एक उद्दिष्ट आहे. आणि चांगल्या ब्रीड आणि चांगली वंशावळीचं म्हैस कशी शेतकऱ्यांना देता येईल हे आचार्य डेअरी फार्म मित्रांनो काम करतं. तर सर मला सांगा, तुमच्या फार्मवरून म्हैस काय घ्यावी शेतकऱ्यांनी, एक थोडं सर तुम्ही सांगा. नमस्कार, माझं नाव उदय आचार्य. तर आपण बघा की म्हैस घेणं
ही काही मोठी गोष्ट नाही आहे. म्हैस ही कुठेही तुम्हाला भेटू शकते. म्हैस घेतल्यानंतर तिची पारख करणं, पारख करून झाल्यानंतर तिचं एक टाईम, दोन टाईम, तीन टाईम, चार टाईम दूध बघितलं तरी कळतं की हे जनावर किती दूध देणार आहे, हे त्याच्यावरूनच कळतं. फक्त जनावर पारख करून घेणं हे महत्त्वाचं नाही आहे, त्यानंतरचा विषय खूप महत्त्वाचा आहे की जनावराचा सांभाळ आपल्याला कसा करायचा आहे, त्याचं आहाराचं व्यवस्थापन कसं करायचं आहे. आता हे चारा व्यवस्थापन खूप गोष्टी भरपूर ठिकाणी झाल्यात, पण ते चाराचं व्यवस्थापन नक्की काय विषय, फक्त चाराच ही गोष्ट नाही त्याच्यामध्ये. चारा हा कुठेही अवेलेबल होतो. म्हणजे समजा तुमच्या इथं वाडा असेल, तुमच्या इथं मका असेल, तुमच्या इथं मेथीगास असेल, तुमच्याकडे सुपर नेपियर असेल, हे कुठेही अवेलेबल होईल. हे कुठलंही तुम्ही चारा टाकू शकता. पण सर्वात महत्त्वाचं त्याच्यामध्ये आहे दाना, म्हणजे आंबोन म्हणतो आपण त्याला. तर त्या आंबामध्ये काय वापरलं पाहिजे, किती क्वांटिटीमध्ये वापरलं पाहिजे, मग ते वापरल्यानंतर जनावराला काही त्रास होतोय का, ते कुठल्या गोष्टी कमी करायच्या, कुठल्या गोष्टी जास्त करायच्या. आपल्याला जर जास्त क्वांटिटीमध्ये दूध हवं असेल तर तेवढ्या क्वांटिटीमध्ये त्यांना खायला तेवढ्या चांगल्या पौष्टिक खाणं त्यांना द्यावंच लागणार आहे, त्याच्यातनंच आपल्याला दूध मिळणार आहे. ही गोष्ट आचार्य डेअरी फार्म शिकवतीये तुम्हाला. फक्त म्हैस घेणं हे कोणीही करतंय. आज म्हैस देणारे भरपूर 100 लोक असतील तुम्हाला, पण ते म्हैस घेतल्यानंतर तिचा सांभाळ करणं आणि संगोपन करून त्याचं दूध तुम्हाला मार्केटमध्ये पोहोचवून झाल्यानंतर ते मार्केटमध्ये गेल्यानंतर चांगल्यात चांगल्या दरामध्ये तुम्हाला ते दूध विकता आलं पाहिजे. ते कसं विकायचं हे आचार्य डेअरी फार्म तुम्हाला शिकवणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की ह्याच्या दुधाचं तुम्ही जेव्हा तुम्ही मार्केटिंग करताय तर फक्त आपण दूध काढलं आणि कँडाज भरलं आणि जाऊन आपण लोकांच्या घरी दारी जाऊन देऊन आलो म्हणजे दुधाचं मार्केटिंग होत नाही. दुधाचं मार्केटिंग कधी होईल, आपण जेव्हा त्याचं प्रॉपरली प्रेझेंटेशन तयार करू, चांगलं दुधाचं पॅकेजिंग करू, महत्त्व कमी किमतीमध्ये घरगुती पद्धतीमध्ये चांगलं पॅकिंग, म्हणजे जे दिसताना लोकांना जे बघता जो कस्टमर घेणार आहे तुमचं दूध त्याला त्याची पण हमी मिळाली पाहिजे की नाही हे दूध डायरेक्ट त्या जो मालक आहे त्याच्याकडनं डेअरीतनं निघाले आणि ते डायरेक्ट माझ्यापर्यंत पोचलेलं आहे ह्याची हमीसुद्धा आपल्याला समोरच्या कस्टमरला देता आली पाहिजे. तर ती कशी द्यायची, त्याचं पॅकेजिंग कसं करायचं हे तुम्हाला आचार्य डेअरी फार्म शिकवतं. फक्त आचार्य डेअरी फार्म तुम्हाला म्हशी देत नाही आहे. म्हशी दिल्यानंतर त्याचं पुढे दुधाचं मार्केटिंग, त्याचं संगोपन, तुम्ही नुसतं दूध काढलं आणि विकलं ह्याच्यामध्ये तुमचं मार्केटिंग होणार नाही. नुसतं तुम्ही चाराचं व्यवस्थापन म्हणलात, नुसतं गहू भुसा आणि सरकी खायला घातली म्हणजे त्याचं चारा व्यवस्थापन होत नाही. ह्याच्यामध्ये चारा व्यवस्थापनामध्ये 100 गोष्टी असतात, त्या शिकल्या पाहिजेत. आता आपण पिढीजात चालत आलेल्या ज्या काही आपल्या गोष्टी आहेत, जनावरांचं संगोपन पिढीजात जे करत आलेलो आहे ह्याच्या पलीकडे जाऊन आता आपल्याला करावं लागणार आहे. आधुनिक पद्धतीने आपल्याला आता जनावरांचं संगोपन करायचंय. मग ते आधुनिक पद्धत जी कशी करायची, कसं चारा व्यवस्थापन करायचंय, काय करायचंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या आचार्य डेअरी फार्ममध्ये शिकायला मिळतील. तर त्यासाठी तुम्हाला एकदा आचार्य डेअरी फार्मला व्हिजिट करा. आणि ह्याच्याबद्दलच जे आता पुढं तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला एक व्हिडिओ पण बघायला मिळेल की ज्यामध्ये एक आमच्या इथे एक कस्टमर आले होते, म्हणजे एक शेतकरी होते, दुग्ध व्यवसाय त्यांना चालू करायचा होता, पण त्यांना त्यातलं झिरो नॉलेज म्हणजे त्यांना काही म्हशीचा म सुद्धा माहिती नव्हता. पण त्यांना तिथून आपण सगळी त्यांची तयारी चालू केली की ते आज त्यांनी 15 म्हशी घेतल्यात, त्याबद्दल ते काय बोललेत हे व्हिडिओच्या एंडला, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की या व्हिडिओच्या एंडला आपण त्यांचा व्हिडिओ घेतलेला आहे की त्यांनी कशी हे केलं, आचार्य डेअरी फार्मनी त्यांना कशी मदत केली, काय काय त्यांना फायदा झाला त्या गोष्टीचा ते त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर सर, फक्त आचार्य डेअरी फार्मचं म्हैस देणं हे काम नाही आहे. म्हशी कोणीही देतं, कुठेही मिळेल तुम्हाला म्हैस, पण त्या क्वालिटीमध्ये त्या ब्रीडची म्हैस फक्त आचार्य डेअरी फार्ममध्येच मिळणार. आणि त्याचं पुढचं व्यवस्थापन म्हणजे तुमचं गोठा बांधण्यापासून, म्हणजे गोठ्याचं तुमचं पहिला खड्डा खणण्यापासून ते तुमच्या दुधाचं मार्केटिंग पर्यंत, तिथे तुमचं 5000 लिटर दूध असू दे, ते दूध तुमचं मार्केटमध्ये पोहोचेपर्यंतचं व्यवस्थापन तुम्हाला आचार्य डेअरी फार्म करून देतंय. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दूध विक्री
हा आपला मुद्दा नाही. दूध विक्री बरोबर तुम्हाला बाय प्रॉडक्ट त्याचे करायचे आहेत. मग बाय प्रॉडक्ट कसे करायचे, काय करायचं, कुठल्या पद्धतीने करायचं, हे सगळं तुम्हाला आचार्य डेअरी फार्म मध्ये मिळेल शिकायला. आणि सर्वात मोठा विषय साहेब या गोष्टीचा आहे की आमच्यासारख्या एका लहान शेतकऱ्यांनी आमच्या 100 म्हशी वाव्यात, 1000 म्हशी वाव्यात, आमचं 5000 लिटर रोजचं दूध निघावं, 10000 लिटर दूध असं टँकर निघावा, हे स्वप्न बघू नये का? बरोबर. प्रत्येक शेतकऱ्यांनी हे स्वप्न बघितलं पाहिजे. एक ना एक दिवस मला लागली 9 वर्ष, अजून 25 वर्ष लागू दे साहेब, होतील माझे एक ना एक दिवस 500,000 म्हशी. आणि सर्वात महत्वाचं माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, माझ्या जवळ इथं हाकेच्या अंतरावर 60 किलोमीटर 70 किलोमीटरवर मुंबई आहे, तर का नाही माझी तिथं 10 आउटलेट निघावी, हे स्वप्न का आम्ही बघू नये? तर प्रत्येक शेतकऱ्यांनी मी एकच म्हणतो की आपल्या जिल्ह्यात आपल्या डेअरीची कमीत कमी 10 तरी आउटलेट तयार व्हावी. आपण आपलं 500,000 लिटर दूध देऊ ना, समाजापर्यंत पोचवू ना, तर ते कसं 10 म्हशीवरनं 100 म्हशी करायच्या, 1 म्हैसवरनं कशा 10 म्हशी करायच्या, याच आर्थिक बांधणी, याचं आर्थिक नियोजन करण्यासाठी, याचा अभ्यास करण्यासाठी, या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी इथं तुम्ही आचार्य डेअरी फार्ममध्ये या, एवढीच आमची विनंती असती. आणि याच्याबरोबर फक्त म्हैस हा विषय नसतो या व्यवसायातला, प्रत्येक शेतकरी हा एक ब्रँड आहे. हे वाक्य साहेब इतकं मोलाचं आणि महत्त्वाचं आहे की प्रत्येक शेतकरी हा एक ब्रँड आहे. त्या शेतकऱ्यांनी त्याच्या जिल्ह्यामध्ये त्याचं अस्तित्व उभं करून दाखवलं पाहिजे की माझे माझ्या जिल्ह्यामध्ये 25 आउटलेट आहे. लागू दे 10 वर्ष त्याला, 5 वर्ष लागू दे, पण एक ना एक दिवस ते स्वप्न प्रत्येकाचं पूर्ण व्हावं ह्यासाठी आचार्य डेअरी फार्मी साहेब. बरोबर. तर मित्रांनो, सरांनी मग म्हणल्याप्रमाणे जवळपास मित्रांनो, जर एखादा शेतकरी याच्यामध्ये नवीन असेल तर पूर्ण माहिती, याला खाद्य कशा पद्धतीने द्यायचं, खुराक काय द्यावा, वेळेवर गाभण राहण्यासाठी याला मिनरल मिक्सर किती प्रमाणात द्यावं, संपूर्ण नियोजन मित्रांनो हे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत देतात. म्हणजे असं नाही की एकदा म्हैस दिली आणि मोकळं झालं, असा विषय आचार्य डेअरी फार्मचा मित्रांनो नाही आहे. मी स्वतः कारण बघतोय आणि बघितलंय. आता आपण शेतकऱ्यांशी थोडं बोलणारच आहोत, तुम्ही बघा ते काय म्हणताय. तर मित्रांनो, आपल्या समोर फार्मर आहेत जे की त्यांनी आचार्य डेअरी फार्मवरून म्हशी खरेदी केलेली आहेत, तर त्यांच्याशी थोडं बोलूया, त्यांचा अनुभव कसा राहिला म्हशी खरेदी केलेली आहे त्यांनी. सर आणि मॅडम तुमच्या आपल्यासोबत आहेत, नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा थोडं. मी प्राजक्ता प्रसाद शेंडे, हे माझे पती प्रसाद शेंडे. बरं. आणि आम्हाला 2 मुलंही आहेत, निमिष शेंडे आणि ओम शेंडे. आमचा नेवरीला फार्म आहे. बरं. विट्याच्या जवळ. तर तिथे आम्ही आता फार्म करायचं आहे सुद्धा आमच्या लक्षात आलं, डोक्यात आलं. ते आचार्यांचेच व्हिडिओज बघून, त्यांचंच सगळी लेक्चर्स बघून आम्ही ते सगळं डिसाईड केलं. बरं. त्यांनी म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं ते पण सांगा. खूप जास्त एक्सप्लेन करतात, कुठलाही पॉईंट खूप डीपली एक्सप्लेन करतात. बर. की त्यामध्ये आमच्यासारखी अननोन लोकंसुद्धा एक्सपर्ट होऊन जातात. बरं. हा अनुभव खरंच आम्ही तेव्हा घेतला जेव्हा त्यांनी आहाराबद्दल आम्हाला सांगितलं, गाईड केलं, त्याच्यानंतर मार्केटिंगबद्दल गाईड केलं, काय मार्केटिंग करायचं, कसं करायचं, का करायचं, त्यातून आपल्या प्रोग्रेस कशी होईल, हे सगळं आम्हाला माहीत नव्हतं. कारण मी लॉयर आहे, माझे मिस्टर टॉवर कन्स्ट्रक्शनमध्ये होते, ते टॉवर कॉन्ट्रॅक्टर होते. ह्या सगळ्या फील्डपासून आम्ही खूप दूर होतो. पण मग इथे हे ह्यांचे व्हिडिओज बघून आणि ते सगळं समजावून घेण्याच्या उद्देशाने आम्ही जेव्हा त्याचा अभ्यास सुरू केला त्यावेळेला मग आम्ही यात आलो आणि त्यात इंटरेस्ट वाटायला लागला. आणि त्याच्यानंतर जे काही मार्गदर्शन घेत गेलो किरण सरांचं, स्पेशली उदय सर आम्हाला खूप उशिरा भेटले. बरोबर. पण किरण सर आमच्या कनेक्टमध्ये पहिल्यापासून होते आणि एका छोट्या छोट्या गोष्टीचं त्यांनी इतकं छान एक्सप्लेन केलं आम्हाला की ते एकदा बोलायला बसलं की किमान 1.5 तास 2 तास बोलतात. बरं. असा आमचा अनुभव आहे आणि ते खूप छान एक्सप्लेन करतात. बरं. मित्रांनो, मॅमने 2-3 वेळा म्हणजे दूध मशीनचं बघितलंय, चेक करूनच मशी तुम्ही खरेदी केलात, त्याच्याबद्दल काय सांगाल मशी खरेदीबद्दल? मशीनचं सुद्धा नॉलेज आम्हाला इथूनच मिळालं की मशीनचं काय बघायचं, कसं बघायचं. आणि ह्या मशीनचा फॅट चांगला आहे. बर. दुधाची क्वांटिटी चांगली आहे आणि उत्तम तब्येत आहे. म्हणजे बाकीचे जे आम्ही बघतो आता बरेचसे सारे व्हिडिओ, जसे किरण आचार्य सरांचे बघितलेत, तसे बाकीच्यांचेही बघितलेत की मशीनना काय काय त्रास असतात, काय आजार असतात, हेही त्यात आम्हाला बघायला मिळालं. पण ह्या मशीनच्या बाबतीत तसं काहीच नाही आहे.
या मशीनना त्रास आजार असं काही नाही आहे. त्यांची काळजी घेणारे भय्य पूर्ण स्किल्ड आहेत, ते ट्रेंड आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्याकडनं चालेल. हां, किरण आचार्य सरांनी, उदयाचार्य सरांनीच ते ट्रेन केलेले आहेत. बरोबर. तर त्यामुळे एक टेन्शनचा भाग खूप कमी झाला या सगळ्यातून, की जे आपण ऐकतो बघतो की खूप सारे आजार असतात, खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, म्हशी दूध देत नाहीत, कधी लाथा मारतात, सो मेनी थिंग्स आर देअर. पण तसं इथे काहीच नाही आहे, कारण हे संपूर्ण स्किल्ड ट्रेंड भैये हँडल करतात. बरं. हां, आणि त्यामुळे त्या मशीनना काही त्रासच नाही आहे. बरोबर. तुम्ही मॅम किती वेळा दूध बघितले, म्हणजे काय ज्यावेळेस मशीनचं दूध काढताना वगैरे बघितले का, त्याबद्दल काय सांगाल? पाच वेळा बघितलंय. पाच वेळा? पाच सहा वेळा बघितलंय. किती म्हशी खरेदी केलं तुम्ही? आत्ता 15 केले आहेत. बर. एक बुल आहे. बर. आणि एक गाय आणि बैल सुद्धा आम्हाला किरणाचार्य सर देणार आहेत. बरोबर. कितीपर्यंत तुमचं टार्गेट आहे, म्हणजे आता 15 खरेदी मित्रांनो यांनी केलेले आहेत, कितीपर्यंत तुम्हाला आणि वाढवायचं आहे भविष्यात? ॲक्च्युअल 100 टार्गेट आहे आमचं. बरोबर. तर त्या 100 टार्गेट जितक्या कमीत कमी वेळात पूर्ण करता येईल तेवढं आम्हाला करायचं आहे. बरोबर. तर मित्रांनो, गोटा बांधण्यापासून ते म्हशी खरेदी आणि टॉप क्वालिटीच्या म्हशी कशा पद्धतीनं देता येईल हे आचार्य डेअरी फार्मनं मित्रांनो प्रयत्न केलेला आहे. आणि संपूर्ण माहिती म्हणजे गोठ्याचा पाया करण्या, गोठा कसा असावा, काय म्हणतात आधुनिक गोठा कसा असावा, संपूर्ण जे मार्गदर्शन आहे ते आचार्य डेअरी फार्म कडून तुम्हाला भेटले ए टू झेड. आणि म्हणून अल्टिमेटली आम्ही तिथूनच म्हशी घेण्याचं मग पुढे डिसाइड केलं आणि तसं केलंही आम्ही ते. धन्यवाद. आज तुम्ही साहेब सर बघा की आज हे वडगाव मावळ एवढं लहान गाव आहे, म्हणजे अंदाजे लोकसंख्या असेल एक 20 ते 25 हजार, 25 हजार लोकसंख्येचं गाव आहे. या गावात सुद्धा आज पिशवीचं दूध हे 3 ते 4 हजार लिटर हे बाहेरून येत आहे, म्हणजे 3 ते 4 हजार आज लिटर रोजचं बाहेरून दूध येत आहे. म्हणजे या गावाची, एवढ्या लहान गावाची सुद्धा एवढी दुधाची रिक्वायरमेंट आहे की जी आपण पुरी करू शकत नाही ताज्या दुधाने. म्हणजे आज एवढ्या लहान गावात सुद्धा एवढी रिक्वायरमेंट असून ती पूर्ण करू शकत नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी आज 3 ते 4 हजार लिटर दुधासाठी किती म्हशी गावात पाहिजे होत्या, त्या आपण का नाही करू शकत आहे. आज जर पिशवीचं दूध सुद्धा 60 आणि 65 रुपये 64 रुपयापर्यंत दूध जातंय काही ब्रँडचं, मग तेच आपण ताजं दूध का 70 रुपयांनी देऊ शकत नाही आहे? आपण ताजं काढून देतोय ना, आपण 70 रुपये भाव घेऊ शकतो लोकांकडनं का, तर ताजं देतोय म्हणून, तर हे का नाही करू शकते? ह्या गोष्टी करायच्यात आपल्याला. छोट्या छोट्या गावात सुद्धा आपल्याला, माझे 100 कस्टमर असतील, माझे 100 लिटर दूध निघतंय, माझ्या 5 म्हशी आहेत, 6 म्हशी आहेत, 8 म्हशी आहेत, 10 म्हशी आहेत, माझे 100 कस्टमर आहेत, पण ते माझे 100 माझे आहेत, त्या कस्टमरपर्यंत मी 70 रुपयांनी दूध पोहोचवतोय. उद्या त्या 100 कस्टमरपर्यंत तुम्ही तुमचं बाय प्रॉडक्ट केलं, समजा पनीर केलं, तर त्या 100 कस्टमरला तुम्ही तुमचं पनीर देऊ शकता, तुम्ही तूप बनवलं तुम्ही तूप देऊ शकता. उद्या तुमचं 1-2 एकर तुमची जागा आहे, तिथं तुम्ही भाजीपाला महिन्यातनं, म्हणजे दर सीझनला, प्रत्येक सीझनला जो काही भाजीपाला निघतो तो भाजीपाला तुम्ही जरी केला तर ऑर्गेनिक पद्धतीने, तर बाजारात जो 10 रुपये किलोनी भेटतो तिथं तुमचा कस्टमर तुम्हाला 20 रुपये किलो रेट देईल. का? तर तुमच्यावर त्याचा विश्वास आहे, तुमच्यावर त्या तो रोजचं तुमचं विश्वासाने दूध घेतोय आणि त्याला तुमची क्वालिटी माहिती आहे. त्या क्वालिटीमध्येच तो पनीर पण मागणार, त्या क्वालिटीमध्येच तो तूप मागणार आणि त्याच क्वालिटीमध्ये तो अनेक प्रॉडक्ट मागणार आणि अनेक तुमचा भाजीवालासुद्धा मागणार. तर या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केलात तर हा दुग्ध व्यवसाय अजिबात तोट्यात नाही. फक्त आपण करण्यावर आहे, आपण कुठल्या पद्धतीने करतोय त्याच्यावर आहे, आपलं प्रेझेंटेशन काय आहे. आज 70, 80, 90 रुपये मुंबईमध्ये बघितलं तर 90 आणि 95 रुपये लिटरला दूध जातंय, म्हणजे कस्टमर घ्यायला तयार आहेत. ते फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय आणि त्यांच्यापर्यंत दूध द्यायचंय, त्या रेटमध्ये देऊ शकतो आपण. आणि आपण एक विचार करा की माझं दूध हे 60 रुपयांनीच आहे. साहेब, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंय, आचार्य डेअरी फार्म मध्ये एक वैशिष्ट्य आहे, माझ्याकडे म्हैस दिवसातून 2 वेळा दूध देते, प्रत्येकाच्या दारात 2 वेळा देते, तर मी माझी डेअरी दिवसभर 12 तासासाठी का उघडी ठेवू? सकाळी माझा 5 टायमिंग आहे, संध्याकाळी 5 टायमिंग आहे. या ही बादली, ही तुमची किटली, समोर हे तुम्ही साहेब तुमच्या डोळ्यांनी इथं बघितले. या पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याने करावं ना त्याच्या दारामध्ये. लोक साहेब 60 रुपयाने 70 रुपये द्यायला बसलीत,
पण लोक काय म्हणतात ते आम्हाला त्या क्वालिटीचं फक्त दूध द्या तुम्ही. आज मला सांगा की माझे इथं 350 हक्काचे कस्टमर आहेत साहेब, ते माझे आहेत ना. आज माझी मी तरकारी असेल, आज माझं तूप असेल साहेब, लोक 2-3 महिने आधी बुकिंग करून ठेवतात हो इथं. का बुकिंग करून ठेवतात? त्यांना एक विश्वास आहे की इथं समोर दूध काढतात समोर देतात. यांचंच घरचं यांच्या डेअरी फार्मचं मला तूप पाहिजे, यांचंच मला पनीर पाहिजे आणि यांच्याच शेतावरची तरकारी पाहिजे साहेब. 350 कुटुंब 350 घरं आपल्याला एकत्र बांधणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे 350 घरांचं सुद्धा एक खूप मोठं मार्केट आहे. अशी छोटी छोटी मार्केट असू दे साहेब, 10 घरापासून सुरुवात होईल, 15 घरापासून सुरुवात होईल साहेब. एक ना एक दिवस 500 घरं होतील आपली, 1000 घरं होतील. याचा आज प्रत्येक शेतकऱ्यांनी विचार करायची वेळ आलेली आणि याचा गांभीर्याने प्रत्येक शेतकऱ्यांनी विचार करावा आणि आपण आपलं एक मार्केट आणि आपलं अस्तित्व आपण एक ब्रँड म्हणून मार्केटमध्ये उतरावं ह्यासाठी आचार्य डेअरी फार्म तुमच्या बरोबर सदैव आहे. तुम्ही फक्त आचार्य डेअरी फार्मला बोलायचं की मला ही मदत पाहिजे. गोठ्याचा पाया खाण्यापासून तिथं तुमच्या दारात 1000 नाही 5000 लिटर दूध असू दे, ह्याचं मार्केटिंग करून खात्यावर पैसे येईपर्यंत काय फक्त मदत पाहिजे बोला तुम्ही. बरोबर, ह्यासाठी आचार्य डेअरी फार्म आहे. हे आमचं ह्याच्यामध्ये प्रांजळ मत आहे. तर मित्रांनो, आपण शक्य तेवढी सरांकडून माहिती घेतली आहे. तुम्हाला जर काय डाऊट असेल, काही अडचण असेल, काही विचारायचं असेल तर एनी टाईम तुम्ही कधीही सरांना कॉल करू शकता. आणि फक्त येण्यापूर्वी एक कॉल करा, काय होतंय सर बाहेर हरियाणाला वगैरे जातात ब्रिडिंगवर, त्यांचं काम आहे ते हरियाणाला जात असतात, त्यामुळं थोडं एक येताना फक्त कॉल करून या, म्हणजे त्यांची भेट होईल, एवढंच सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, इतर शेतकरी बांधवांना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.